पाटील या बेळगावच्या युवकाने वेगवेगळ्या प्रकारचे 20 क्रीडा प्रकार खेळत जागतिक विक्रम केला आहे. त्याने 6 तास 8 मिनिटांमध्ये हा विक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. भरतने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून हे यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जागतिक तापमान वाढ होत असल्यामुळे झाडे लावण्याचा संदेश देत भरतने विश्व विक्रम केला आहे. जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी व स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते या विश्वविक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्याने सलग 20 क्रीडा प्रकार सुरू केले. मागील 6 महिन्यांपासून घेतलेल्या परिश्रमाचे आज चीज झाले. या सर्व क्रीडा प्रकारांनी तज्ञांकडून नोंदी घेण्यात आल्या असून त्या विश्वविक्रमासाठी पाठविण्यात आल्या आहेत. भरतचे बुधवारी सकाळी स्विमिंग करणे, धावणे, चालणे, फ्री स्टाईल स्केटिंग, मल्लखांब, योगा, हातावर चालणे, दोरीवर चढणे, डान्स आदी 20 क्रीडा प्रकार सादर करून गोवावीस येथील जलतरण तलावाशेजारी दुपारी 12:30 हा विश्वविक्रम झाला. भरतने मिळविलेल्या या यशामध्ये त्याचे वडील कल्लाप्पा व आई राजश्री पाटील, बहीण सोनाली यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आज वडिलांचे एक स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद होत असल्याचे भरतने सांगितले. मला खूप बरं वाटतंय. का म्हणजे आता 2 महिने झाले मी प्रॅक्टिस करत आहे. मला माहीत आहे मी प्रॅक्टिस कसं करायला, सकाळी उठल्यानंतर 5 तास स्विमिंग करायचं, परत त्याच्यानंतर रनिंग करायचं, सायकलिंग करायचं. मला अजिबात रेस्टच मिळत नव्हते. आज इव्हेंट संपतंय म्हणजे मला खूप बरं वाटायलं आहे. पप्पाचं खरं म्हणजे हे प्लॅन पप्पाचाच होता आमच्या, आणि त्यांनी केलो आता सक्सेसफुली. खूप बरं वाटत आहे. का म्हणजे पप्पा मम्मी मला फुल पहिले खरं तर लहानपणापासून म्हणजे वाकडा उडा मार, हे उडा मार असं तर लहानपणापासून करतोय. आणि तो त्याला रेकॉर्ड करायचा नाही, त्याला लहानपणीच कोणतर असा हात धरून उचलला असता नाही, तो लहानपणीच रेकॉर्ड केला असता असं मला वाटतंय. त्याला हात धरणारे म्हणजे तुम्ही मिळालं नाही असं मला म्हणजे सांगू इच्छितो. आता फार छान वाटतंय असं माझ्या मुलांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं की हा का करतोय असं लोकांनी म्हटले आमच्या समोर आमच्या पाठीकडे. तर त्यांनी करून दाखवला, आता त्यांना कळणार नाही माझा लेख करून दाखवला. आम्हाला पहिल्यापासूनच भरोसा होता की माझा लेख करून दाखवणार. मी बेळगाव पासून 5 किलोमीटर अंतरावर लहानशा खेड्यात तालदगा म्हणून गाव आहे. त्या गावातला शेती करणारा मुलगा आहे. बेळगावमध्ये जे सिटीमध्ये करणारे स्पोर्ट्स हे सगळे सिटीचे कोर्स आहेत. आम्ही खेड्यामध्ये का करू शकत नाही? मी स्वतः एक नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आणि चांगला बॉक्सर पण आहे. त्यामुळं मुलाला म्हटलं मी, अरे परत मी एवढे 10 इव्हेंट तुला करू शकतो, तर तुझ्यात काय कमी आहे? त्या याच्यावर तो भरत काय म्हणा लागला मला, पप्पा मी 20 इव्हेंट करून दाखवतो. आज त्याने प्रॅक्टिस करता करता 25 इव्हेंटची प्रॅक्टिस केला. अजून 5 आपल्यासाठी तो शिल्लक ठेवला. आनंदाचे अश्रू असतात आणि खूप आनंद होतो. आम्हाला मुलगा एवढ्या अभिमानाने करून दाखवला. भरत पाटील गेली 15 वर्ष झालं माझ्या खेळ स्केटिंगचं प्रशिक्षण घेत आहे. आज भरत पाटीलना या जगामध्ये जे प्रदूषणच्या विख्यात जे जग अडकत चाललेलं आहे, ते प्रदूषणच्या विख्यातून जग बाहेर निघायसाठी लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी 20 पेक्षा जास्त गेममध्ये आपला परफॉर्मन्स काढून लोकांच्या मध्ये जनजागृती करण्याचा उपक्रम इथे राबवला आहे. निश्चितच मला आनंद झाला आहे या उपक्रमामुळे की त्याने ह्या लोकांच्या मध्ये जनजागृती निर्माण केली आहे. कालच आम्ही दैनिक तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर मामा यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही ह्या उपक्रमास आज सकाळी 5:45 सुरुवात केली. विश्वविक्रम केल्यानंतर त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहत होते. भरतला शुभेच्छा देण्यासाठी राजू माळवदे, मारवाडी युवा मंचचे भरत हेडा, कामधेनू एज्युकेशन सोसायटीचे अशोक घागवे, गणेश दड्डीकर यासह भरतचा परिवार उपस्थित होता. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.